नमस्कार, मी हेमाली मोहिते. देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक शहीदांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत, पण देशसेवेसाठी संपूर्ण गावानं वाहून घेतलेलं गाव तुम्ही पाहिलं नसेल तर चला आमच्याबरोबर गाव तिथे 24 तास या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील अशाच काही गावांना, सैनिकांच्या गावांना आज भेट देऊया. सैनिक टाकळी कोल्हापुरातल्या या गावानं एक तरी मुलगा देशसेवेसाठी वाहिलाय. पाहूया सैनिक टाकळी या गावाची वैशिष्ट्य. सैनिक टाकळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं गाव, कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावर वसलेलं 6,000 लोकसंख्येचं हे सैनिकांचं गाव सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. गेल्या 100 वर्षांपासून देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याचं व्रत हे गाव आजही जपत आहे. इथल्या प्रत्येक घरानं आपला एकतरी मुलगा देशसेवेसाठी वाहिला. देशातलं असं एकही लष्करी तळ नसेल ज्या ठिकाणी गावातला जवान तैनात नाही. असंच एक कुटुंब म्हणजे रिटायर्ड सबमरिनर B.S. पाटील यांचं कुटुंब. देशसेवेसाठी त्यांच्या 3-4 पिढ्या कार्यरत आहेत. त्यांचे वडील आर्मीत, स्वतः नेव्हीत आणि आता मुलगाही नेव्हीत. हा गाव क्षत्रियांचा, शहाण्णव कुळी मराठा लढवय्यांचा गाव असल्यामुळं ह्या गावातले बरेच तरुण त्यावेळेला व्हॉलेंटिअर होऊन ब्रिटिश आर्मी जॉईन केली आणि पहिल्या महायुद्धामधून ह्या गावातील 6 लोकांनी बलिदान दिलं. शत्रूशी 2 हात करताना आत्तापर्यंत गावातल्या 18 जवानांनी बलिदान दिलंय. गावातले 225 जवान सध्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करत आहेत, तर देशसेवा बजावून 450 जवान रिटायर्ड झाले. त्यापैकीच एक सुरेश पाटील. भारतीय सैन्यात शिपाई म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे 3 भाऊ देखील देशसेवेसाठी कटिबद्ध होते. त्यांचे बंधू रावसाहेब पाटील यांना तर 1971 युद्धात वीरमरण आलं. माझे थोरले भाऊ 1978 भरते 68 आणि त्यानंतर परंपरा सुरू झाली आमची. आणि त्यांचं ते राणीमा आणि हे ते बघून सगळं आम्हाला फौजमध्ये बजाणे बरं वाटलं. त्यानंतर माझे 2 नंबर भाऊ रावसाहेब पाटील भरती झाले 1970 आणि 70 भरती झाल्यानंतर ट्रेनिंग संपल्यानंतर लगेच लढाई सुरू झाली 1971. आणि त्यात ते लढाईमध्ये ढाका बांगलादेशमध्ये ढाक्यामध्ये ते वारले. वीरमरण आलेल्या जवानांची आठवण अखंडपणे तेवत राहावी यासाठी ग्रामस्थांनी स्वखर्चातून अमर जवान स्मारक उभारले. भावी पिढीनंही आपलं आयुष्य भारत मातेसाठी समर्पित करावं असंच ग्रामस्थांना या स्मारकाच्या माध्यमातून सांगायचं. असं हे सैनिक टाकळी साऱ्या महाराष्ट्रात सैनिकांचं गाव म्हणून परिचित आहे, पण या गावाला अनेक समस्यांनीही वेढलंय. सैनिक टाकळी या गावाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण आता पाहिलं. आता पाहूया गावात नेमक्या समस्या काय आहेत. चला तर मग. सैनिक टाकळी गावात फेरफटका मारला तर गावातल्या ग्रामस्थांना देशसेवेबद्दल किती अभिमान आहे हे दिसून येतं. पण अशा या सैनिकी परंपरेच्या गावाला अनेक समस्यांनी ग्रासलंय. दरवर्षी गावातले अनेक तरुण सैन्यात भरती होण्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. त्यातले काही भरतीही होतात, पण गावात सैनिक प्रशिक्षण अकॅडमीचा अभाव असल्यामुळं तरुणांना जिल्ह्याची वाट धरावी लागते. त्यात वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतं. त्यामुळे सैनिकी परंपरेतलं गाव म्हणून या ठिकाणी सैनिकी अकॅडमी सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत, पण त्याकडे सरकारनं सपशेल दुर्लक्ष केलंय. आमच्या गावामध्ये इतके टॅलेंट माझे सैनिक आहेत जे की आपल्या देशासाठी नवीन सैनिक
आणि चांगले चांगले सैनिक पुरवू शकतात, त्यांच्यात क्षमता आहे ती. पण आमच्याकडं अकॅडमी नसल्यामुळं बाहेरच्या गावात बाहेरच्या अकॅडमीमध्ये जातात. सैन्यामध्ये भरती व्हायची इच्छा आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे किंवा तशी प्रशिक्षणाची सोय नसल्यामुळे थोडासा मुलांचा हिरमोड होतो. सैन्यात सेवा बजावल्यानंतर गावातले सैनिक पुन्हा आपल्या गावाकडे परत येतात, पण इथं आल्यानंतर त्यांना म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत. सैन्यामध्ये व्यायामाची सवय अंगवळणी पडलेली असते, पण गावात साधी एक व्यायाम शाळाही नसल्यामुळं त्यांना व्यायाम देखील करता येत नाही. जे खडतर जे जीवन असते, म्हणजे जे तरुण वय असते, ते आम्ही व्यायाम करून किंवा आर्मीत जे खर्ची करतोय तिथनं रिटायर होऊन आल्यानंतर आम्हाला इथे टाकडी जी सुविधा मिळतात त्या नाही आहेत. परत आपले जे आम्ही आहे म्हणजे कंटिन्यू तिथं रात्रंदिवस व्यायाम करतो, इथं काय सुविधा नाहीत, त्यासाठी इथे एक व्यायामशाळा व्हावी. गावातली अनेक तरुण मंडळी सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांना यश न मिळाल्यामुळं ते स्पर्धा परीक्षा द्यायचा प्रयत्न करतात. पण या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी देखील युवकांना कोल्हापूर गाठावं लागतं. सैनिकी परंपरा असणाऱ्या गावात देशसेवेबद्दल नितांत गर्व आहे, पण या गावानं देशाला दिलेल्या योगदानाची अनेकांना आठवण नाही, त्यामुळं गावात आजही अनेक अडचणींना ग्रामस्थ तोंड देत आहेत. सैनिक टाकळी गावात येण्यासाठी एकूण 4 रस्ते आहेत, पण या 4ही रस्त्यांची अवस्था तुम्हीच पहा. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. रस्त्याचा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार, असा प्रश्न इथले गावकरी विचारत आहेत. रस्ते असे डांबरीकरण दिसतात, तरी पण ते उकडलेले आहेत पूर्णतः. रस्त्यात डांबरे आहे का डांबरेत खड्डे आहेत हे समजायचा मार्ग नाही आहे. मुळात आता जवळजवळ आम्ही कळत्याच बघतो की रस्ता एक हा कच्चा गावातील आहे, तो कधी डांबरीकरण होणार गावातील ही एक समस्या आहे आमची, ती एक पूर्ण व्हायला पाहिजे. गावात 450 माजी सैनिक आहेत. रिटायर्ड सैनिकांची पेन्शन राष्ट्रीयकृत बँकेत जमा होते, पण गावात तशी सोय नसल्यामुळं माजी सैनिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. इथं बँकेची कुठलीही शाखा आमच्याकडे नाही आहे, त्या प्रायव्हेट बँक आहेत. आणि गव्हर्नमेंटची स्कीम अशी आहे की नॅशनलाइज बँकेशिवाय पेन्शन मिळत नाही, आणि आमचे मिलिटरी सैनिक जास्त असल्यामुळं 60 वर्षाच्या वरती तर विधवा अधिक पुरुष लोक जास्त आहेत, त्यांना जाणं येणं तापदायक होतं. सैनिक टाकळी या गावातील जवानांनी आपलं बलिदान देशसेवेसाठी दिलेलं आहे. असं असताना सुद्धा या गावाकडे ज्या पद्धतीनं सरकारनं पाहायला पाहिजे त्या पद्धतीनं पाहिलं नसल्यामुळं या गावात अजूनही अनेक समस्या आहेत. किमान सरकारनं आता तरी डोळे उघडावेत आणि सैनिकी परंपरा असणाऱ्या गावाला सुखसुविधा पोहोचवाव्यात, एवढीच माफक अपेक्षा इथं रिटायर झालेल्या किंवा इथं निवृत्त झालेल्या सैनिकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश प्रताप नाईक, झी मीडिया, सैनिक टाकळी, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.